नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत इयत्ता 11वी फिजिक्स प्रॅक्टिकल एक्झामिनेशन पॅटर्न, त्यालाच आपण फॉर्मॅट असं म्हणतो. तर यामध्ये सर्वात अगोदर आपण पाहणार आहोत फर्स्ट टर्म प्रॅक्टिकल एक्झामिनेशन आणि त्यानंतर पाहणार आहोत ॲन्युअल प्रॅक्टिकल एक्झामिनेशन. फर्स्ट टर्म प्रॅक्टिकल एक्झामिनेशन स्टँडर्ड 11th ओनली, टाईम 2 आवर्स, टोटल मार्क्स 20, पासिंग मार्क्स 7. त्यामधलं क्वेश्चन ए आहे, एनी वन एक्सपेरिमेंट 1 आवर्स 30 मिनिट्स टाइम आहे आणि टोटल 10 मार्क आहे त्याला. त्यामधलं पहिलं आहे सर्किट डायग्रॅम ऑर रे डायग्रॅम ऑर एक्सपेरिमेंटल डायग्रॅम, तर त्यासाठी आपल्याला 1 मार्क आहे. त्यानंतर आहे सेटिंग ऑफ ॲपरेटस ऑर सर्किट कनेक्शन, त्यासाठी 1 मार्क आहे. त्यानंतर आहे फॉर्म्युला विथ एक्सप्लेनेशन ऑर लॉ, त्यासाठी 1 मार्क आहे. त्यानंतर आहे परफॉर्मन्स विथ प्रॉपर रेकॉर्डिंग ऑफ ऑब्झर्वेशन, त्यासाठी 3 मार्क आहेत. त्यानंतर आहे ग्राफ ऑर कॅल्क्युलेशन ऑर बोथ, त्यासाठी 2 मार्क आहेत. त्यानंतर रिझल्ट विथ प्रॉपर युनिट ऑर कंक्लुजन, त्यासाठी 2 मार्क आहेत. त्यानंतर आहे बी एनी वन ॲक्टिव्हिटी, टायमिंग आहे 30 मिनिट्स, टोटल मार्क्स आहेत 5 मार्क्स. त्यामधला पहिला आहे परफॉर्मन्स ऑफ ॲक्टिव्हिटी विथ प्रॉपर रेकॉर्डिंग ऑफ ऑब्झर्वेशन्स, त्यासाठी 3 मार्क आहेत. त्यानंतर आहे सेकंड राईट अप ऑफ ॲक्टिव्हिटी, त्यासाठी 1 मार्क आहे. आणि थर्ड आहे रिझल्ट विथ प्रॉपर युनिट ऑर कंक्लुजन, त्यासाठी 1 मार्क आहे. सी क्वेश्चन आहे व्हायवा बेस ऑन एक्सपेरिमेंट ऑर ॲक्टिव्हिटीज परफॉर्म ड्युरिंग द एक्झाम. तर मित्रांनो, ह्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला एक्सपेरिमेंट रिलेटेड व्हायवामध्ये क्वेश्चन विचारले जातील, तर त्यासाठी टोटल 5 मार्क आहेत. त्यामधील पहिला क्वेश्चन आहे वन लाँग एक्सपेरिमेंट, टायमिंग आहे 1 आवर 30 मिनिट्स, टोटल मार्क्स आहे 10 मार्क्स. त्यामधला पहिला क्वेश्चन आहे सर्किट डायग्रॅम ऑर रे डायग्रॅम ऑर एक्सपेरिमेंटल डायग्रॅम, त्यासाठी 1 मार्क आहे. सेकंड आहे सेटिंग ऑफ ॲपरेटस ऑर सर्किट कनेक्शन, त्यासाठी 1 मार्क आहे. थर्ड आहे फॉर्म्युला विथ एक्सप्लेनेशन ऑर लॉ, त्यासाठी 1 मार्क आहे. फोर्थ आहे परफॉर्मन्स विथ प्रॉपर रेकॉर्डिंग ऑफ ऑब्झर्वेशन, त्यासाठी 3 मार्क आहेत. फिफ्थ आहे ग्राफ ऑर कॅल्क्युलेशन ऑर बोथ, त्यासाठी 2 मार्क आहेत. सिक्स्थ आहे रिझल्ट विथ प्रॉपर युनिट ऑर कंक्लुजन, त्यासाठी 2 मार्क आहेत. त्यानंतरचं क्वेश्चन आहे क्वेश्चन बी वन शॉर्ट एक्सपेरिमेंट 45 मिनिट्स, त्यासाठी टोटल 5 मार्क्स आहेत. फर्स्ट त्यामधलं क्वेश्चन आहे सर्किट डायग्रॅम ऑर रे डायग्रॅम ऑर एक्सपेरिमेंटल डायग्रॅम, त्यासाठी 1 मार्क आहे. सेकंड आहे परफॉर्मन्स विथ प्रॉपर रेकॉर्डिंग ऑफ ऑब्झर्वेशन, त्यासाठी 2 मार्क्स आहेत. थर्ड क्वेश्चन आहे ग्राफ ऑर कॅल्क्युलेशन बोथ, त्यासाठी 1 मार्क आहे. फोर्थ आहे रिझल्ट विथ प्रॉपर युनिट ऑर कंक्लुजन, त्यासाठी 1 मार्क. सी क्वेश्चन आहे एनी वन ॲक्टिव्हिटी, त्यासाठी टायमिंग आहे 30 मिनिट्स आणि टोटल मार्क्स आहेत त्यासाठी 5 मार्क्स. त्यामधला पहिला क्वेश्चन आहे परफॉर्मन्स ऑफ ॲक्टिव्हिटी विथ प्रॉपर रेकॉर्डिंग ऑफ ऑब्झर्वेशन, त्यासाठी 3 मार्क्स आहेत. सेकंड आहे राईटअप ऑफ ॲक्टिव्हिटी, त्यासाठी 1 मार्क आहे. आणि थर्ड क्वेश्चन आहे रिझल्ट विथ प्रॉपर युनिट ऑर कंक्लुजन, त्यासाठी 1 मार्क आहे. त्यानंतर डी क्वेश्चन आहे व्हायवा बेस्ड ऑन एक्सपेरिमेंट ऑर ॲक्टिव्हिटीज परफॉर्म ड्युरिंग द इयर 50 मिनिट्स. 50 मिनिटची तुमची व्हायवा असेल, त्यामध्ये तुम्हाला एक्सपेरिमेंट रिलेटेड क्वेश्चन विचारले जातील, तर त्यासाठी तुम्हाला 5 मार्क आहेत. लास्ट क्वेश्चन आहे ई सर्टिफाईड जर्नल, तर या क्वेश्चनमध्ये तुम्हाला 11वीचं जे फिजिक्सचं प्रॅक्टिकल बुक आहे तर ते कम्प्लीट करून तुम्हाला सबमिट करायचे, म्हणजे सर्टिफाईड करून घ्यायचे, तर त्यासाठी तुम्हाला 5 मार्क्स आहेत. तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुमचं फर्स्ट टर्मचं प्रॅक्टिकल आणि ॲन्युअल प्रॅक्टिकल दोन्ही प्रॅक्टिकलचं पॅटर्न मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटो लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद. आणि मित्रांनो, जर तुम्हाला याच्याविषयी अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर आपल्या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली, तर त्यावर जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता. आणि जर तुम्हाला ह्या व्हिडिओची PPT जर डाउनलोड करायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला लिंक दिलेली आहे, तर त्यावर क्लिक करून तुम्ही ती PPTसुद्धा डाउनलोड करू शकता. तर भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.